प्रश्न 12वा, त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे आणि कोण बी चा दुभाजक त्रिकोण एबीसी च्या परिवर्तुळाला बिंदू पी मध्ये छेदतो। तर यावरून सिद्ध करा की रेषाखंड CQ बरोबर CA, या दोन रेषाखंडाची लांबी समान आहे हे आपल्याला साध्य दिले आहे। प्रश्नात दिलेली माहिती आहे त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे आणि कोण एबीसीचा रेषाखंड BP हा कोण दुभाजक आहे। या दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला प्रश्नात दिल्यात, त्यावरून आपल्याला CQ व CA या रेषाखंडाची लांबी समान दाखवायची आहे। आता लक्षात घ्या, या ठिकाणी CQ आणि CA हे एकाच त्रिकोणाच्या दोन बाजू आहेत आणि जर त्रिकोणाचे दोन कोन एकरूप असतील तर त्यांच्या समोरील बाजू एकरूप असतात, म्हणजे आपल्याला CA आणि CQ यांची लांबी समान दाखवण्यासाठी कोन Q आणि कोन A हे एकरूप आहेत हे दाखवणं आवश्यक आहे। आता कोन Q आणि A हे कसे एकरूप दाखवता येतील, तर यासाठी बघा, समभुज त्रिकोण ABC दिला आहे, समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा 60° मापाचा असतो, म्हणून इथं कोन C हा 60° होईल। मग कोन C च्या रेषीय जोडीतील कोन ACQ आहे, म्हणजे कोन ACQ हा 120° कोन होईल आणि इथं रेषाखंड BP हा कोन ABCचा दुभाजक आहे, म्हणजे या ठिकाणी कोन CBP हा 30° होईल आणि त्यानंतर कोन ABP हा देखील 30° होईल। हे दोन कोन एकरूप होतील 30° मग एकाच कंसाने अंतरित केलेले कोन एकरूप असतात, म्हणून कोन CBP आणि कोन CAP हे एकरूप कोन होतील, म्हणजे कोन CAP चं माप देखील 30° असेल। आता या त्रिकोण CQA मध्ये बघा, कोन QCA हा 120° आहे हे आपण आधी पाहिलं आणि त्यानंतर कोन CAP म्हणजेच कोन CAQ हा 30°, मग कोन Cचं माप 120° आणि A चं 30 म्हणजे 150°। आता जर दोन कोन 150 तर त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज 180° असते, म्हणजे कोन C हा 30° आहे हे सिद्ध होईल आणि जर कोन A आणि C Q कोन A आणि Q यांचं माप अनुक्रमे जर 30° असेल तर ते दोन कोन एकरूप आहेत हे सिद्ध होईल, म्हणजेच मग रेषाखंड CQ आणि CA एकरूप आहे हे सिद्ध होईल। तर सुरुवात करूया, त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आहे, कारण हे पक्ष आणि रेख BP हा कोन ABCचा दुभाजक आहे। मग या ठिकाणी कोन ABC बरोबर 60° होईल, रेषाखंड BP हा कोन B चा दुभाजक आहे, म्हणजेच कोन CBP या कोणाचं माप कोन CBP हा कोन A च्या म्हणजेच कोन ABC च्या निम्मा होईल, कारण आहे पक्ष, म्हणजेच 1/2 × 60 म्हणजे 30° कोन आहे हे सिद्ध होत आहे। आता एकाच कंसाने अंतरित केलेले कोण, म्हणजे एकाच कंसाने तयार केलेले कोण, या ठिकाणी कंस CP कोन CBP आणि कोन CAP असे दोन कंस तयार करतो, म्हणून कोन CBP बरोबर असेल कोन CAP, एकाच कंसाने अंतरित केलेले कोण, एकाच कंसाने अंतरित केलेले कोण, तर या ठिकाणी हे एकरूप आहेत। आता जर कोण CBP चं माप 30°,
तर मग त्याला एकरूप असणारा कोन सी ए पी देखील 30 अंश मापाचा. जर सी ए पी 30, तर या ठिकाणी आता आपण कोन ए सी क्यू याचं माप काढूया. मग कोन ए सी क्यू अधिक कोन बी सी ए बरोबर 180 अंश, कारण रेषीय जोडीतील कोन आता या ठिकाणी कोन बी सी ए हा समभुज त्रिकोणाचा कोन असल्यामुळे त्याचं माप आपण 60 अंश ठेवूया. बरोबर 180 अंश, म्हणजेच कोन ए सी क्यू हा 180 वजा 60 म्हणजे 120 अंशाचा कोन आहे हे सिद्ध होत आहे. आता या ठिकाणी त्रिकोण सी क्यू ए चे दोन कोन आपण काढलेले आहेत, कोन सीचं माप 120 अंश आणि एचं 30 अंश. म्हणून त्रिकोण ए सी क्यूमध्ये 3 कोणांची बेरीज 180 अंश असते हा गुणधर्म वापरूया. म्हणून कोन ए सी क्यू अधिक कोन सी ए पी म्हणजेच कोन सी ए क्यू अधिक कोन सी क्यू ए बरोबर 180 अंश. यापैकी कोन ए सी क्यू हा आपण 120 अंशाचा आहे दाखवला आहे, म्हणून 120 अंश अधिक कोन सी ए क्यू त्याला आपण कोन सी ए पी न दाखवला आहे हा 30 अंशाचा अधिक कोन सी क्यू ए जशास तसं बरोबर 180 अंश. मग 120 अधिक 30 म्हणजे 150 अंश अधिक कोन सी क्यू ए बरोबर 180 म्हणजेच कोन सी क्यू ए बरोबर 180 वजा 150 म्हणजेच 30 अंशाचा कोन आहे सिद्ध होत आहे. मग त्रिकोण ए सी क्यूमध्ये कोन क्यू बरोबर कोन ए, कारण प्रत्येकी 30 अंशाचे कोन आहेत आणि जर दोन कोन एकरूप असतील तर त्यांच्या समोरील बाजू देखील एकरूप असतात. म्हणून रेषाखंड सी क्यू बरोबर सी ए, कारण आहे एकरूप कोणासमोरील बाजू.